विद्यार्थी मित्रांनो, मीडिया हा शब्द अतिशय परवलीचा झालेला आहे, अतिशय आपल्या परिचित आहे. ओके, मग प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हे दोन साधारणतः त्याचे प्रकार असतात. ओके, मग प्रिंट मीडिया म्हणजे काय? तर त्यामध्ये न्यूजपेपर, मॅगझिन्स, मासिकं ज्याला आपण म्हणतो याचा समावेश आपण करतो. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टेलिव्हिजन, यूट्यूब, कम्प्युटर याचा समावेश त्यामध्ये असतो. तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 9वी आणि 10वीला तुम्हाला न्यूज रायटिंग हा एक प्रकार त्यामध्ये असतो, की ज्याला 5 गुण असतात. मग न्यूज रायटिंग कसं करायचं, त्याची प्रॅक्टिस कशी करायची, त्याचा अभ्यास कसा करायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आता न्यूजचा अर्थ जर आपण बघितला तर त्याचा अर्थ होतो वृत्त किंवा बातमी, ज्याला आपण असं म्हणतो. बातमी ऐकणे आणि बातमी लेखन करणे असे दोन भाग झाले. बातमी लिसनिंग हे आपलं स्किल आपण पाहिलेलं आहे. न्यूज लिसनिंग आणि न्यूज रायटिंग ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. न्यूज लिसनिंग करताना ज्या पद्धतीने आपण ऐकतो त्या पद्धतीने त्याचा प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. आलं लक्षात? सेम तत्व हीच गोष्ट न्यूज रायटिंगबद्दल पण आहे. रायटिंग करताना हा प्रभाव वाचकांच्या मनावर पडला पाहिजे हे त्यातलं महत्त्वाचं सूत्र आहे, तत्व आहे. ओके, न्यूज प्रत्येक दिवशी प्रत्येक सकाळ हे न्यूजपेपरने सुरू होते. न्यूज कोणकोणत्या प्रकारचे असतात? तर स्पोर्ट्स न्यूज आहे, सोशल न्यूज आहे, पॉलिटिकल न्यूज आहे, एंटरटेनमेंट न्यूज आहे, एडिटोरियल न्यूज आहे. आलं का लक्षात? या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज येतात आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या इंटरेस्टनुसार त्या न्यूज वाचतो. ओके, आता तुम्हाला न्यूज रायटिंग करायचं तर न्यूज रायटिंग कसं करावं त्याचीसुद्धा काही महत्त्वाचे टप्पे आहेत. तुम्हाला हेडलाईन दिलेली असेल आणि या हेडलाईनला अनुसरून तुम्हाला डेटलाईन, लीड इंट्रो आणि मेन बॉडी अशी त्याची रचना करावी लागते. ओके, आता हेडलाईन म्हणजे काय? तर हेडलाईन म्हणजे ज्याला आपण ठळक बातमी किंवा मुख्य बातमी असं म्हणतो. डेटलाईन म्हणजे काय? तर त्यामध्ये स्थल आणि काल, न्यूज एजन्सी किंवा वृत्तसंस्था याचा थोडक्यात संक्षिप्त आढावा दिलेला असतो किंवा संक्षेप दिलेला असतो. ओके, त्यानंतर आपल्याला इंट्रो बघायचा. आता इंट्रो म्हणजे काय? की बातमीचा पहिला परिचय, की ज्याच्यामध्ये हु, व्हॉट, व्हेअर आणि व्हेन या साधारणतः छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये दिलेली असतात. आलं लक्षात? आणि त्यानंतर की बॉडी ऑफ द न्यूज, ज्याला आपण म्हणतो की लीड ऑफ द न्यूज आपण ज्याला असं म्हणतो, की त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्या मनावर इफेक्ट करणारे किंवा त्या बातमीचा सिक्वेन्स त्याच्यामध्ये मांडलेला असतो. मग त्याच्यामध्ये मोस्ट आय एम पी पॉईंट असेल, मग आय एम पी पॉईंट असेल, मग लेस आणि शेवटी लिस्ट म्हणजे कमी महत्त्वाचा. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की ॲक्सिडेंट नियर जलगाव, 2 पर्सन इंजर्ड. ओके, जळगावजवळ अपघात, 2 व्यक्ती जखमी, ही झाली तुमची हेडलाईन. मग त्याच्यावरून डेटलाईन कशी तयार करतात? मग घटना कुठे घडली, कोणत्या तारखेला घडली आणि ती बातमी कोणी दिली? लोकमत 11 ऑगस्ट 2021, आलं लक्षात? जलगाव, हा झाला त्याचा संक्षेप. त्यानंतर हु, व्हॉट, व्हेअर, व्हेन, यस्टरडे नियर जलगाव अ बस ॲक्सिडेंट टूक प्लेस, 2 पर्सन इंजर्ड. ओके, हा झाला त्याचा संक्षेप, ज्याला आपण इंट्रो असं म्हणतो. मग लीडमध्ये काय? तर सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता? तर काल बस ॲक्सिडेंट झाला. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचा भाग कोणता? तर त्यामध्ये काही लोक इंजर्ड झाली. त्याच्यापेक्षा अजून कमी महत्त्वाचा भाग कोणता? तर त्या इंजर्ड पर्सन्सला किंवा जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सगळ्यात कमी महत्त्वाचा भाग कोणता? तर पोलीस पुढील तपास करीत आहे. आलं असेल लक्षात? महत्त्वाचा, कमी महत्त्वाचा, त्यापेक्षा कमी महत्त्वाचा आणि नगण्य असे त्याचे पार्ट्स आपल्याला सिक्वेन्स वाईज मांडावे लागतात.
तेव्हा ती न्यूज पूर्ण होते. याला मार्किंग कसं दिलेलं असतं तर न्यूज रायटिंग करताना तुम्ही ऑल पॉईंट्स कव्हर केलेले आहेत किंवा नाही, त्याला कव्हरिंग ऑल पॉईंट्स असं म्हटलं जातं, त्याला 2 मार्क असतं. न्यूज फॉर्मॅट तुम्ही ॲप्रोप्रिएट फॉलो केला की नाही याला 1 मार्क असतो. त्यानंतर न्यूज लिहिण्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी आहे का, ओके, याला 1 मार्क असतो. आणि प्रॉपर यूज ऑफ ग्रामर ऑर लँग्वेज ऑर स्टाईल याला 1 मार्क दिलेला असतो. असा पूर्णपैकी 5 गुणांचा क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी ही असते. आलं लक्षात? यामध्ये तुम्हाला सराईत व्हायचं असेल तर मित्रांनो, रोज आपल्या घरी येणारे न्यूजपेपर्स हे नक्की वाचा. ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहेत, बातम्या रोज ऐका. या सरावानेच तुम्ही तरबेज व्हाल. आलं लक्षात? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे आपण ऐकलेलं आहे. मग रोज बातम्या वाचनाची सवय लावा, कारण न्यूज रायटिंग, न्यूजपेपर, ओके, न्यूज रायटिंग, न्यूजपेपर आणि या गोष्टीमध्ये सुद्धा करिअर आपलं घडू शकतं हाही विचार करा. वाचाल मग न्यूज रोज? आलं लक्षात? थँक्यू.